भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेज ओके इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वीडियोज बनवत आहोत। साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट फर्स्ट, त्यामधील फर्स्ट चैप्टर ग्रैविटेशन, त्याचा हा 8वा पार्ट आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत। या पार्ट मध्ये आपल्याला जो मुख्य भाग पाहायचा आहे तो आहे ग्रैविटेशनल पोटेंशियल एनर्जी। वी हैव स्टडीड पोटेंशियल एनर्जी इन लास्ट स्टैंडर्ड, म्हणजे ऑलरेडी आपण 9वीला असताना टाइप्स ऑफ एनर्जी हा भाग पाहिलेला आहे, त्यामध्ये पोटेंशियल एनर्जी हा भाग सुद्धा आपण ऑलरेडी पाहिलेला आहे। द एनर्जी स्टोर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोजिशन और स्टेट इज कॉल्ड पोटेंशियल एनर्जी। फॉर एग्जाम्पल, या पिक्चरमध्ये आपण पाहू शकता की हा जो स्टोन आहे त्या स्टोनमध्ये एक एनर्जी स्टोर्ड केलेली आहे, आणि ती एनर्जी कशामुळे स्टोर्ड केली आहे, इट इज ड्यू टू इट्स पोजिशन। त्याची जी काही पोजिशन आहे ती पोजिशन या पद्धतीने असल्यामुळे, किंवा एका विशिष्ट हाईटला तो आहे अर्थ सरफेसपासून, त्यामुळे त्यामध्ये एक एनर्जी स्टोर्ड केलेली आहे, अँड दॅट एनर्जी इज द पोटेन्शियल एनर्जी। तर दुसरं एक्झाम्पल आपण पाहू शकतो स्प्रिंग, या स्प्रिंगची आपण स्टेट थोडी चेंज केली आणि स्टेट चेंज केल्यामुळे यामध्ये एक एनर्जी स्टोर्ड झालेली आहे, इट इज ऑल्सो पोटेन्शियल एनर्जी। सो पोटेन्शियल एनर्जी इज the energy stored in an object because of its position or state is called potential energy, त्याला आपण potential energy असं म्हणतो। This energy is relative and increase as we go to greater heights from the surface of earth, म्हणजे आपण surface of earth पासून जसजसं वर जाऊ तसतसं potential energy वाढत जाते। We had assumed that the potential energy of an object of mass m at a height h from the ground is mgh and on the ground it is zero, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती आपण mgh या फॉर्म्युलाने रिप्रेझेंट करतो, आणि पोटेन्शियल एनर्जी ऑन द ग्राउंड इट इज झिरो, आपण ती झिरो कन्सिडर करतो। वेन h इज स्मॉल कम्पेअर टू द रेडियस ऑफ द अर्थ we can assume g to be constant and can be used the above formula mgh, म्हणजे काय, समजा या ठिकाणी हा जो आपला ऑब्जेक्ट दिसतोय हा ऑब्जेक्ट h एवढ्या हाईटवर आहे, आणि ही जी हाईट ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून h एवढ्या हाईटवर आहे, आणि ही जी हाईट आहे इट इज स्मॉल ॲज कम्पेअर टू द रेडियस ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थच्या रेडियसशी कम्पेअर करता ही हाईट जर कमी असेल देन वी कॅन यूज द अबव फॉर्म्युला, मग तो आपण अबव फॉर्म्युला जो आहे एम जी एच तो फॉर्म्युला आपण यूज करू शकतो। बट फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ एच द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस विथ द इन्क्रीज इन हाईट, म्हणजे जर समजा एखादा ऑब्जेक्ट किंवा समजा हा जो आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट घेतला आहे तो ऑब्जेक्ट आता अर्थ सरफेसपासून दूर आहे असं कन्सिडर करू, आणि when we are going away from the earth surface at that time the acceleration due to gravity is decreases, means the value of small g is decreases with increase in the height, म्हणजे acceleration due to gravity ची value वरचेवर कमी होत जाणार आहे जसजसं object ची height काय होत जाईल वाढत जाईल। For an object at infinite distance from the earth the value of g is zero and zero and earth's gravitational force does not act on the object, म्हणजे समजा हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासून खूप दूर अंतरावर आहे किंवा इन्फिनाईट डिस्टन्सवर आहे, आणि इन्फिनाईट डिस्टन्सवर जर असेल तर आपण पाठीमागे पाहिलं द व्हॅल्यू ऑफ जी बिकम्स झिरो, त्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होऊन जाईल झिरो होऊन जाईल, आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जर झिरो होत असेल तर त्या ऑब्जेक्टवर कोणताच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार नाही। सो इट इज मोर ॲप्रोप्रिएट टू ॲज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू बी झिरो देअर, म्हणजे हे एक प्रकारे सोयीचं ठरेल की आपण अशा इन्फिनाईट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जीची जी काही व्हॅल्यू आहे ती झिरो ॲज्युम करू। दस द स्मॉलर डिस्टन्सेस, मग जर समजा आपला ऑब्जेक्ट इन्फिनाईट डिस्टन्सवर आहे मग त्यावरचे जे काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती झिरो कन्सिडर केली आपण,
समजा त्या इन्फिनाइट डिस्टन्सपेक्षा कमी अंतरावर जर आपला ऑब्जेक्ट असेल, ओके, तर त्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन झिरो. ती काय असेल? लेस दॅन झिरो असेल. असं का बरं? कारण आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी, वेन द हाईट इन्क्रीजेस द पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो इन्क्रीजेस, अँड ॲट अ इन्फिनाइट डिस्टन्स, इन्फिनाइट डिस्टन्सला आपण पोटेन्शियल एनर्जी झिरो कन्सिडर केलेली आहे. जर इन्फिनाइट डिस्टन्सला जर पोटेन्शियल एनर्जी झिरो असेल तर इन्फिनाइट डिस्टन्सपेक्षा स्मॉलर डिस्टन्सवर असणारा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन झिरो. ती काय असेल? लेस दॅन झिरो असेल, म्हणजेच इट इज निगेटिव्ह. लेस दॅन झिरो म्हणजेच ती निगेटिव्ह असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट आता इन्फिनिटी, इन्फिनिटीला नाही आहे, इन्फिनिटी इन्फिनिटीपेक्षा जवळ आहे, आणि इन्फिनिटीपेक्षा जवळ असल्यामुळे याची जी काही पोटेन्शियल एनर्जीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू झिरो इतकी असेल का? नाही. झिरोला तर मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, आणि झिरोपेक्षा कमी व्हॅल्यू म्हणजे काय? तर याची व्हॅल्यू निगेटिव्ह असायला पाहिजे. ओके, सो फॉर स्मॉलर डिस्टन्सेस दॅट इज हाईट द पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन झिरो, म्हणजे इन्फिनिटीपेक्षा स्मॉलर हाईटला पोटेन्शियल एनर्जी लेस दॅन झिरो असायला पाहिजे, म्हणजेच इट इज निगेटिव्ह, ती निगेटिव्ह असायला पाहिजे. वेन अन ऑब्जेक्ट इज ॲट अ हाईट एच फ्रॉम द सर्फेस ऑफ अर्थ इट्स पोटेन्शियल एनर्जी इज मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. मायनस मीन्स इट इज अ निगेटिव्ह. हिअर कॅपिटल एम अँड कॅपिटल आर आर अर्थ्स मास अँड रेडियस रिस्पेक्टिवली. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ, स्मॉल एम मास ऑफ द ऑब्जेक्ट, कॅपिटल आर रेडियस ऑफ द अर्थ, अँड स्मॉल एच इट इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सरफेस दिलेला आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा जर विचार केला आपण तर इट इज ऑलवेज निगेटिव्ह, ती नेहमी निगेटिव्ह असणार आहे. एस्केप व्हेलॉसिटी. वी हॅव सीन दॅट when a ball is thrown upward its velocity decreases because of the gravitation of the earth. म्हणजे आपण एखादा बॉल जर वरती फेकला तर त्याची वेलॉसिटी वरचेवर डिक्रीज व्हायला लागते. वाय? बिकॉज अ फोर्स इज ॲक्टिंग ऑन द बॉल. त्या बॉलवर एक फोर्स नेहमी ॲक्ट होतो आणि तो फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ द अर्थ. द वेलॉसिटी बिकम झिरो आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट and after that the stone starts falling down. म्हणजे एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर किंवा वेलॉसिटी वरच्यावर डिक्रीज होत जाताना एक पॉईंट असा येतो की ज्या पॉईंटला वेलॉसिटी बिकम झिरो, त्या बॉलची वेलॉसिटी झिरो होते आणि त्या पॉईंटनंतर द बॉल स्टार्ट्स फॉलिंग डाऊन, तेव्हा तो खाली पडायला लागतो. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे बॉल कोणत्या हाईटवर जाईल हे कशावर डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे जितकी जास्त इनिशियल वेलॉसिटी असेल तितकी जास्त तो हाईट अटेन करू शकतो. इनिशियल वेलॉसिटी जर कमी असेल तर तो कमी हाईटपर्यंत जाऊ शकतो. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन वी स्क्वेअर is equal to u square plus 2as, where v is the final velocity of the ball. आणि आपल्याला माहिती आहे जर बॉल आपण समजा वरती फेकतोय, वरती फेकतोय म्हणजेच त्याची वेलॉसिटी डिक्रीज होते आणि वेलॉसिटी झिरो होते आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. म्हणजे जर त्याची एका सर्टन हाईटला वेलॉसिटी झिरो होत असेल म्हणजेच द फायनल वेलॉसिटी ऑफ द बॉल बिकम्स झिरो. त्याची फायनल वेलॉसिटी काय होईल? झिरो होईल. म्हणजे व्ही इज इक्वल टू झिरो. आणि या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यावर ॲक्ट होतो. म्हणजे ॲक्सलरेशन इज इक्वल टू स्मॉल मायनस जी आपल्याला घेता येऊ शकतं. या ठिकाणी मायनस का घेतलं आहे? कारण आत्ताच आपण पाठीमागे पाहिलं होतं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल जे आहे इट इज ऑलवेज मायनस, त्यामुळे जीची जी व्हॅल्यू आहे ती आपण मायनस घेणार आहोत.
त्यामुळे ॲक्सलरेशन इज अँड ए इज इक्वल टू मायनस जी, दॅट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. यामध्ये जर आपण या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर विच व्हॅल्यू झिरो आहे, म्हणजे झिरो इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू मायनस जी एस, अँड मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल इज इक्वल टू एस. ओके, आणि एस म्हणजेच काय तर डिस्प्लेसमेंट कव्हर बाय द ऑब्जेक्ट. आणि डिस्प्लेसमेंट ही कशावरून कॅल्क्युलेट करू शकतो आपण, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन टू जी. ओके, थस द हायर द इनिशियल वेलॉसिटी यू द लार्जर इज द हाईट रीच्ड बाय द बॉल. द रिझन फॉर दिस इज दॅट द हायर द इनिशियल वेलॉसिटी द बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ मोअर अँड लार्जर विल बी द हाईट टू विच इट कॅन रीच. वी हॅव सीन अबाउट दॅट द व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग ॲज वी गो हायर अबाउ द सर्फेस ऑफ द अर्थ. दस द फोर्स पुलिंग द बॉल डाउनवर्ड डिक्रीजेस ॲज द बॉल गोज अप. इफ कीप इन्क्रीजिंग द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द बॉल इट विल रीच अ लार्जर अँड लार्जर हाईट्स अँड द अबाव पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द इनिशियल. समजा जर आपण एखादा बॉल वरती फेकला तर काय होतं, द वेलॉसिटी ऑफ द बॉल डिक्रीजेस, आणि डिक्रीज होऊन ॲट अ सर्टन पॉईंट इट विल बिकम झिरो, ती झिरो होते. त्यामुळे त्या बॉलची फायनल वेलॉसिटी जी आहे आपण ती झिरो कन्सिडर करणार आहोत. अँड ॲक्सलरेशन इज इक्वल टू मायनस जी, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू आपण मायनस जी घेणार आहोत, कारण या ठिकाणी हा जो बॉल आहे तो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आपण थ्रो करणार आहोत, त्यामुळे ॲक्सलरेशन इज इक्वल टू मायनस जी. यावरून आपलं जे इक्वेशन आहे न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, त्यामध्ये आपण या व्हॅल्यूज पुटअप करू. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस, यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत. व्हीची व्हॅल्यू आत्ताच पाहिली आपण, व्ही म्हणजेच फायनल वेलॉसिटी आणि इट विल बिकम्स झिरो. सो झिरो इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू इन ब्रॅकेट मायनस जी इन टू. मिळावरून आपल्याला जर समजा एससाठी जर इक्वेशन ऑप्टेन करायचं असेल, एस म्हणजेच डिस्प्लेसमेंटसाठी जर आपल्याला इक्वेशन ऑप्टेन करायचं असेल तर एस इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन टू जी असं इक्वेशन आपल्याला मिळेल. आणि एस म्हणजेच काय, इट इज द डिस्प्लेसमेंट कव्हर बाय द बॉल. आता बॉलनं कव्हर केलेली डिस्प्लेसमेंट म्हणजेच मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल, ते आपण एस इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन टू जी या फॉर्म्युल्याने लिहू शकतो. दस द हायर इनिशियल वेलॉसिटी यू द लार्जर इज द वेलॉसिटी रीच्ड बाय द बॉल, म्हणजे जितकी जास्त आपण इनिशियल वेलॉसिटी देऊ तितका बॉल जास्त हाईटवर जाईल. द रिझन फॉर दिस इज दॅट द हायर द इनिशियल वेलॉसिटी द बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ मोअर अँड लार्जर विल द हाईट टू विच इट कॅन रीच. म्हणजे जर याचं कारण काय असेल, जर आपण एखाद्या बॉलला जास्त इनिशियल वेलॉसिटी दिली तर तो बॉल जो आहे अपोज द अर्थ ग्रॅव्हिटी, तो अर्थच्या ग्रॅव्हिटीला काय करतो, अपोज करतो, ज्यामुळे इट विल रीच टू अ लार्जर हाईट, त्यामुळे तो लार्जर हाईटपर्यंत जाऊ शकतो. वी हॅव सीन अबाऊ दॅट द व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग ॲज वी गो हायर अबाऊ द सर्फेस ऑफ अर्थ. दस द फोर्स पुलिंग द बॉल डाउनवर्ड डिक्रीजेस ॲज द बॉल गोज अप, म्हणजे आपण जसजसं वर जाऊ म्हणजे अर्थ सर्फेसपासून दूर जाऊ तसतसं व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस मीन्स द पुल ऑफ अर्थ डिक्रीजेस, अर्थचा जे काही पुल आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द बॉल इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट्स अँड अबाव अ पर्टिक्युलर value of initial velocity of the ball. The ball is able to overcome the downward pull by the earth and can
escape the earth forever and will not fall back on the earth. म्हणजेच काय, समजा आपण या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी वाढत वाढत वाढवत गेलो तर एक वेळ अशी वेळ येईल की हा जो बॉल आहे तो बॉल अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूल जो आहे या अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूलपासून दूर जाईल, ज्यामुळे तो अर्थकडे आता ओढला जाणार नाही आणि इट विल बी एस्केप फ्रॉम द अर्थ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स फॉर एवर. म्हणजे तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून नेहमीसाठी दूर जाईल आणि इट विल नॉट फॉल बॅक आणि तो नंतर पुन्हा खाली कधीच पडणार नाही. धिस वेलॉसिटी इज कॉल्ड इस्केप वेलॉसिटी. याच वेलॉसिटीला आपण काय म्हणतो, इस्केप वेलॉसिटी असं म्हणतो. वी कॅन डिटरमाइन इट्स व्हॅल्यू बाय युझिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲज फॉलोज. आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करून आपण त्याची व्हॅल्यूज काढू शकतो. An object going vertically upward from the surface of earth having an initial velocity equal to the escape velocity. Escape the gravitational force. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला जात असेल हॅविंग इनिशियल वेलॉसिटी इक्वल टू इस्केप वेलॉसिटी, म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी जर इस्केप वेलॉसिटी इतकी जर असेल तर तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून इस्केप होतो, म्हणजे त्याच्यापासून तो दूर जातो. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बीइंग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिकम झिरो ओनली ॲट इन अ इन्फिनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. म्हणजे आपण पाठीमागे पाहिलंय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बीइंग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, म्हणजे हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. आणि इफ यू आर ॲट अ इन्फिनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ ॲट दॅट टाइम इट विल बिकम झिरो. जर आपण अर्थपासून इन्फिनाईट डिस्टन्सवर जर असू तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होतो, झिरो होतो. दिस मीन्स दॅट फॉर द ऑब्जेक्ट टू बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इट हॅज टू रीच द इन्फिनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. म्हणजे जर समजा एखाद्या ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूलपासून इस्केप व्हायचं असेल तर त्याला इन्फिनाईट डिस्टन्सला रीच व्हावं लागेल. दॅट इज द ऑब्जेक्ट विल केम टू रेस्ट इन अ इन्फिनाईट डिस्टन्स अँड विल स्टे देअर. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर इन्फिनाईट डिस्टन्सवर जर गेला तर तो त्या ठिकाणी स्थिर राहू शकतो. फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम ऑन द सर्फेस ऑफ अर्थ, अर्थच्या सर्फेसवर जर आपण त्या ऑब्जेक्टमध्ये असणारी जी काही कायनेटिक एनर्जी आहे या कायनेटिक एनर्जीसाठी जर एक्सप्रेशन जर पाहिलं तर ते येईल हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जीसाठी मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर. टोटल एनर्जी म्हणजेच काय, तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे टोटल एनर्जीसाठी फॉर्म्युला आपल्याला निघेल टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर. हा झाला टोटल एनर्जीसाठी फॉर्म्युला ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. आता हाच फॉर्म्युला ॲट अ इन्फिनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ यासाठी जर आपण काय पाहिला तर तो काय येईल पाहिजे. ॲट इन्फिनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द कायनेटिक एनर्जी विल बिकम झिरो. वाय इट विल बिकम झिरो, बिकॉज ॲट इन्फिनाईट डिस्टन्स द फायनल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बिकम झिरो. त्याची फायनल वेलॉसिटी झिरो होणार आहे आणि फायनल वेलॉसिटी जर झिरो होत असेल तर कायनेटिक एनर्जी ॲट दॅट पॉइंट मीन्स ॲट इन्फिनिटी इट विल बिकम झिरो, ती झिरो होणार आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी आपण पाठीमागे पाहिलंच, पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी इज ऑल्सो झिरो. सो वॉट इज द एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जीसाठी काय एक्सप्रेशन असेल ॲट अ इन्फिनाईट डिस्टन्स. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी झिरो आहे, पोटेन्शियल एनर्जीसुद्धा झिरो आहे ॲट इन्फिनाईट डिस्टन्स. सो टोटल एनर्जी ॲट अ इन्फिनाईट डिस्टन्स इज झिरो. ओके, फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ई वन इज इक्वल टू ई टू. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण नववीला पाहिलेलं होतं, त्यामध्ये आपण असं पाहिलं आहे द टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट बिफोर कोलिजन इज ऑलवेज इक्वल टू
टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट आफ्टर कोलिजन. आता या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट कोलाइड होत नाही आहेत, पण एखाद्या ऑब्जेक्टमध्ये असणारी जी काही टोटल एनर्जी आहे ॲट एनी पॉईंट इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, ती नेहमी कॉन्स्टंट राहते. मग या ठिकाणी ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला अर्थ सर्फेसवर कन्सिडर केलं तर त्याची टोटल एनर्जी आपण ई वन एवढी असं म्हटलं आहे, आणि टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी ज्याला आपण ई टू असं म्हटलेलं आहे. ई वनची व्हॅल्यू आपण यापूर्वीच काढलेली आहे. ई वनची व्हॅल्यू किती आहे? इट इज हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर, आणि ई टू म्हणजेच टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी ती आपण झिरो काढलेली आहे. मग जर आपण ई वन इज इक्वल टू ई टू असं जर इक्वेशनमध्ये या व्हॅल्यूज टाकल्या तर आपल्याला मिळणारं इक्वेशन काय असेल? हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर इज इक्वल टू झिरो. ओके, आता या इक्वेशनच्या राईट हँड साईडला झिरो आहे आणि लेफ्ट हँड साईडला हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर आहे. समजा या ठिकाणी या एक्सप्रेशनवरून मला व्हीसाठी एक्सप्रेशन काढायचं असेल तर काय करावं लागेल? तर या ठिकाणी हा जो मायनसचा जो टर्म आहे ती राईट हँड साईडला गेल्यास काय होईल? प्लस होऊन जाईल, आणि ज्या मल्टिप्लिकेशनमध्ये असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या डिव्हिजनमध्ये जातील, आणि ज्या डिव्हिजनमध्ये आहेत त्या मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. म्हणजेच मला व्हीसाठी जर एक्सप्रेशन लिहायचं झालं तर मी या पद्धतीने लिहील, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू. आता हा टू कुठून आला आहे? तर या ठिकाणी हा जो डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरला असणारा जो टू आहे तो राईट हँड साईडला आता न्यूमरेटरमध्ये आलेला आहे. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन कॅपिटल आर स्मॉल एम. आता हा स्मॉल एम कुठून आला आहे बरं? तर या लेफ्ट हँड साईडला या ठिकाणी हा जो काही स्मॉल एम जो न्यूमरेटरला होता तो राईट हँड साईडला गेल्यानंतर तो आता डिनॉमिनेटरला आलेला आहे. म्हणजेच आपल्याला मिळालेलं जे एक्सप्रेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन कॅपिटल आर स्मॉल एम. हे स्मॉल एम स्मॉल एम म्हणजेच मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे, आणि ते मास ऑफ द ऑब्जेक्ट सेम आहे, त्यामुळे हे दोन्ही काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. त्यामुळे मग आपल्याला मिळणारं जे एक्सप्रेशन असेल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर या पद्धतीने इक्वेशन मला मिळालेलं आहे, ज्यालाच मी इस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन म्हणू शकतो. समजा मी याचं स्क्वेअर रूट जर काढला तर काय होईल? व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट व्ही निघेल, आणि याचं जर स्क्वेअर रूट काढायचं म्हटलं तर अंडर रूट टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर या पद्धतीने याचं स्क्वेअर रूट निघेल. समजा या इक्वेशनच्या जे काही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे या दोन्ही साईडला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर मी कॅपिटल आरने जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं? व्ही इज इक्वल टू अंडर रूट टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर इन टू आर अपॉन आर. समजा या आरने जर मी या आरला मल्टिप्लाय केलं तर आर इन टू आर काय होईल? आर स्क्वेअर. म्हणजे मला मिळणारं जे एक्सप्रेशन असेल ते या पद्धतीने असेल, व्ही इज इक्वल टू अंडर रूट टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर इन टू आर. ओके, म्हणजे हा वरचा जो नुसता शिल्लक राहिलेला एक आर आहे तो या पद्धतीने असेल. आता या ठिकाणी आपल्याला हा कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर याची व्हॅल्यू माहिती आहे. यापूर्वी आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याला आपण स्मॉल जी असं म्हटलं आहे, स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. म्हणजे आपण याला रिप्लेस करून स्मॉल जी लिहू शकतो. म्हणजे आपलं एक्सप्रेशन काय होईल? व्ही इज इक्वल टू अंडर रूट टू इन टू स्मॉल जी इन टू कॅपिटल आर, वेअर स्मॉल जी इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. अर्थचं ते ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल. समजा याच्या व्हॅल्यू जर मी या फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्या तर काय मिळेल बरं? व्ही इज इक्वल टू अंडर रूट टू इन टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण 9.8 कन्सिडर करतो ऑन द अर्थ सर्फेस,
ओके इनटू रेडियस ऑफ द अर्थ 6.4 इनटू 10 टू द पावर 6 या सगळ्याचं जर मी मल्टिप्लिकेशन करून त्याचा स्क्वेअर रूट जर काढला तर तो अप्रॉक्सिमेटली 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढा येतो आणि या ठिकाणी हे जी आलेली व्हॅल्यू आहे इट इज द इस्केप वेलॉसिटी ती काय असणार आहे इस्केप वेलॉसिटी मग ती किती आहे इस्केप वेलॉसिटी ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ इज 11.2 किलोमीटर पर सेकंद ओके म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट एवढ्या इनिशियल वेलॉसिटीने जर किंवा यापेक्षा जास्त इनिशियल वेलॉसिटीने जर फ्लाय ऑफ करत असेल देन ही विल एस्केप फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो मग अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पासून इस्केप होऊ शकतो द स्पेसक्राफ्ट विच आर सेंट टू द मून ऑर अदर प्लॅनेट हॅव देअर इनिशियल वेलॉसिटी लार्जर दॅन द इस्केप वेलॉसिटी सो दॅट दे कॅन ओव्हरकम अर्थ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन अँड कॅन ट्रॅव्हल टू दोज ऑब्जेक्ट्स यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे वेटलेसनेस इन स्पेस तुम्ही बऱ्याचशा वेळेस काही व्हिडिओज पाहिलेले असतील त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा वेळेस जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत ते ॲस्ट्रॉनॉट्स एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकदम हवेमध्ये तरंगत असताना दिसतात किंवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लोटिंग पद्धतीने ते जाऊ शकतात किंवा कॅन फ्लोट इन द स्पेसक्राफ्ट ते स्पेसक्राफ्टमध्ये फ्लोट होऊ शकतात आता हे असं का शक्य स्पेस ट्रॅव्हलर्स ॲज वेल ॲज द ऑब्जेक्ट इन द स्पेसक्राफ्ट ॲपियर टू बी फ्लोटिंग आपल्याला जे स्पेसक्राफ्टमध्ये काही ऑब्जेक्ट फ्लोट होताना दिसतात किंवा जे स्पेस ट्रॅव्हलर जे असतात ते सुद्धा फ्लोट होताना आपल्याला दिसतात वाय डज धिस हॅपन हे कशामुळे होत असेल बरं दो द स्पेसक्राफ्ट इज ॲट अ हाईट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी देअर इज नॉट झिरो म्हणजे जे स्पेसक्राफ्ट असतात जनरली अर्थ सर्फेसपासून खूप दूरवरच्या हाईटवर नसतात आणि दूरवरच्या हाईटवर नसल्यामुळे त्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट झिरो व्हॅल्यू ऑफ जी झिरो आहे का नाही आहे इन द स्पेस स्टेशन द व्हॅल्यू ऑफ जी इज ओनली 11% लेस दॅन इट्स व्हॅल्यू ऑन द अर्थ सर्फेस म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं अर्थ सर्फेसवर जी काही व्हॅल्यू आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती आपण 9.8 कन्सिडर करतो समजा आपण स्पेसक्राफ्टमध्ये आहोत तर तीच व्हॅल्यू किती असेल इट बिकम 11% लेस दॅट मीन्स इट इज ॲप्रॉक्सिमेटली 8.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन द स्पेसक्राफ्ट ओके Thus, the height of a spacecraft is not the reason for their weightlessness. Their weightlessness is caused by their being in a state of free fall. म्हणजे जे काही स्पेस ट्रॅव्हलर आहेत ते वेटलेसनेस का फील करतात म्हणजे हाईट ही त्यामागचं एक कारण नाही आहे तर ते कोणत्या स्टेटमध्ये दे आर इन अ स्टेट ऑफ फ्री फॉल Though the spacecraft is not falling on the earth because of its velocity along the orbit मग हे स्पेसक्राफ्ट अर्थ सर्फेसवर पडतात का नाहीत पडत का बरं कारण दे हॅव अ टँजेन्शियल वेलॉसिटी त्यांची एक टँजेन्शियल वेलॉसिटी आहे ज्यामुळे दे आर ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ अर्थच्या भोवती काय करतात ते ऑर्बिटिंग करतात ओके द ओनली फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ मग अशा स्पेस ट्रॅव्हलरवर फक्त एकच फोर्स ॲक्ट होतो जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड देअर फोर इट इज इन अ फ्री फॉल म्हणजे ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत मग त्यामुळे फ्री फॉल स्टेटमध्ये आहेत ॲज द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन अ फ्री फॉल इज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर फ्री फॉलिंग असेल तर तो फ्री फॉल होत असताना त्याच्या प्रॉपर्टीजवर फ्री फॉल किंवा त्याची वेलॉसिटी डिपेंड नाही आहे द वेलॉसिटी ऑफ फ्री फॉल इज द सेम फॉर द स्पेसक्राफ्ट म्हणजे फ्री फॉल होण्याची जी काही वेलॉसिटी आहे ती स्पेसक्राफ्टवर किंवा त्यातील ट्रॅव्हलर्सवर किंवा त्यामध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टवर
एकसारखीच आहे. Thus, if a traveler releases an object from her hand, it will remain stationary with respect to her and will appear to be weightless. Okay.